हा मोर्चा यासाठी आहे की आज महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संबंध भारत देशामध्ये सर्वात जास्त शांतता प्रिय म्हणून ओळखला जाणारा जो समाज आहे तो आमचा ख्रिस्ती समाज आहे। आणि आम्ही भारतीय घटनेने दिलेल्या सर्व घटनेनुसार आमचं चर्च कामकाज चालत असतं, कारण आम्ही घटना न मोडणारे लोक आहोत, घटना जोपासणारे लोक आहोत। संविधान हे आमच्यासाठी अति पवित्र आहे ते मानून आम्ही काम करणारे लोक आहोत। तरीही काही लोक विनाकारण आमच्या चर्चमध्ये घुसून आमच्या धार्मिक साहित्याची तोडफोड करतात, आमच्या फादरला आमच्या आचार्यांना धर्मगुरूला मारहाण करतात आणि आमच्या चर्चमधील लोकांना मारहाण करतात। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आम्ही कधी कोणाला कधी रस्त्यावर उतरत नाही आणि उतरलेलो पण नाही आहेत। आज आम्ही रस्त्यावर यासाठी आलेलो आहोत की आमच्या शांततापूर्वक आम्ही आमचं निवेदन आमची मागणी आम्ही सरकारला कळवलेली आहे आणि आमचा विश्वास आहे आमची अपेक्षा आहे की सरकारने याची दखल घ्यावी। आम्हालाही ज्या देशाने ज्या संविधानाने या देशामध्ये राहण्याचा अधिकार दिलेला आहे त्यांना अनुसरून आम्ही या सगळ्या गोष्टी शांतताप्रिय दृष्टीने करत असतो। ज्याने आमच्या चर्चमध्ये घुसून आमच्यावर हल्ला केला त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, ज्यांनी आमच्या लोकांना मारलं त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो। आणि प्रार्थना करणं हा कायद्याने किंवा संविधानाने दिलेला गुन्हा नाही आहे। प्रार्थना प्रार्थना ही सर्वांसाठी केली जाते, सर्व धर्मियांसाठी केली जाते, तिथे काही पाहिलं जात नाही। म्हणून माझी आपल्या सर्व मीडियांना देखील विनंती आहे की आपण काही गोष्टी जर आपल्या निदर्शनात येत असतात तर त्याचा पहिले अभ्यास करा, त्याची सगळी माहिती जाणून घ्या आणि अयोग्य होत असेल तर आम्ही ते स्वीकारू, अयोग्य असेल तर आम्ही निश्चित स्वीकारू, योग्य असेल तर मात्र आपण त्याच्यामध्ये अभ्यासपूर्वक काही गोष्टी कराव्या अशी मीडियाला देखील आमची संबंध ख्रिस्ती बांधवांच्या वतीने विनंती आहे। धन्यवाद। माझं नाव रेव्हरंड दिलीप याकोब भालेराव। ख्रिश्चन समाज आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल ख्रिश्चन समाज पास्टरांच्या नेतृत्वाखाली मोर्चाच्या रूपाने जालण्यात आला होता। आमच्या समाजाच्या मागण्या आहेत की चर्चेजवर होत असलेले हल्ले खोटा बाप्तिस्मा करण्याचा जो आरोप आमच्यावर होतो आहे त्याच्या निषेधार्थ आमच्याकडे आम्ही सर्व लोक आर्थिकदृष्ट्या सबळ नाही आहोत, खूप मध्यमवर्गीय लोक आहोत, आमच्याकडे प्रलोभन देण्यासाठी कुठलीही गोष्ट नाही आणि आम्ही बळजबरी कोणाचा बाप्तिस्मा त्या ठिकाणी करत नाही हे सांगण्यासाठी आणि विशेष करून जे हल्ले पास्टरवर होत आहेत चर्चेजवर होत आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित झालो होतो आणि त्याचा निषेध आम्ही करून कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।